नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आम्ही 100 किलोमीटरची राईड करायला चाललो आहे आणि तेसुद्धा फिल्मिंग करून. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि चला तर मग स्टार्ट करूया. तर आता 10 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. मानिता डेअरी आहे, माझ्यासोबत सचिन आहे. आता आम्ही दोघे मिळून पुढे कंटिन्यू करणार आहोत. मानिता डेअरीचा पहिला स्टॉप होता, आता पुढे स्टार्ट करतोय. बघूया आता कसं वाटतं. सीबीडीच्यामध्ये जो पॅगोडा आहे तिकडे पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता पॅगोडा, तुम्ही बघू शकता की 45 किलोमीटर पूर्ण झाले आहेत 2 तासामध्ये. आणि प्रयत्न आहे लवकरात लवकर पुढे जाऊन 100 किलोमीटर कंप्लीट करण्याचा. बघूया कसं होतं. पाम बीच रोडकडे आम्ही कूच करत आहोत आता बेलापूर सीबीडी साईडने. चला मग. बीच रोडला आलेलो आहोत आणि ते खूप शांतता आहे. रस्ता पण एकदम मस्त आहे, खड्डे फार कमी आहेत, चालवण्यामध्ये खूप मजा येते. आणि नेहमी असं दृश्य बघायला मिळत नाही, तुम्ही बघूच शकता सगळीकडे रंगीबिरंगी. सकाळचे 8 वाजले आहेत, सकाळी 5 वाजता कार्यक्रम सुरू केलेला आणि अंदाजे 55 किलोमीटर झालेले आहेत. अजून 45 व्हायचे आहेत. तर माझ्याबरोबर सचिन आहे. सचिन, काय म्हणशील प्रवासाबद्दल? एकदम मस्त वाटते, वातावरण एकदम मस्त आहे आणि रोड एकदम छान आहे. नॉर्मली आपण जेव्हा 50 किलोमीटरची राईड करतो त्याच्यानंतर एकदम थकायला होतं, पण हा रोड इतका छान आहे आणि एकदम थंड वातावरण आहे, त्यामुळे 50 किलोमीटरच्या नंतर पण आत्ता 10 किलोमीटर आम्ही चालवले तरी काय असं थकवा जाणवत नाही आहे. त्यामुळे सायकलिंगसाठी एकदम परफेक्ट रोड आहे हा. तर आता कंटिन्यू करू इथे. शिवाय 4 पदरी रोड आहे एक साईडचा, म्हणजे 9 पदरी रोड आहे आणि गर्दीसुद्धा कमी आहे रस्त्यावर. जसं तुम्ही बघू शकता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि रस्त्यावर गर्दीच नाही आहे, त्यामुळे चालवण्याची मजा आहे ती दुप्पट झालेली आहे. तो
ऐरोली पोचलो आहोत आणि आता परतीचा प्रवास सुरू आहे. सकाळचे 9:15 झालेले आहेत. थोडं ऊन वाढलं आहे त्यामुळे जरा क्षणभर विश्रांती निरापित. रिफिलिंग चालू आहे. पाणी भरतो आहे आणि बाटलीचीच रिफिलिंग नाही तर आमची स्वतःची रिफिलिंग पण चालू आहे. आणि शक्यतो प्रयत्न हाच आहे की स्वतःचं शरीर हायड्रेटेड ठेवायचा. 9:15 झाले आहेत. ऑलमोस्ट अजून 1 ते 1.5 तास लागतील घरी पोचायला, वेस्टर्न साईडला जायला. होप फॉर द बेस्ट. कॉलनीमध्ये प्रवेश करायचा आमचा विचार आहे. तर सायकल उचललेली आहे, तुम्ही बघू शकता. हा अरे कॉलनीचा पिकनिक पॉइंट आहे. आणि या सचिन चोरासारखी एंट्री करताना चोर वाटेतून. 90 किलोमीटर झालेले आहेत, 10 किलोमीटर उरले आहेत. आरामात होतील. घड्यात 10:30 झाले आहेत आणि जास्त वेळ झाला. चला सुरू करूया. आणि छान मजा आली, खूप मजा आली 100 किलोमीटर करताना. सकाळी 6:15 चालू केलेला प्रवास आता कम्प्लीट झाला आहे. जवळजवळ आम्हाला 5 तास लागले. 20 किलोमीटरचा आम्ही स्पीड ठेवला होता आणि कंटिन्यू त्या स्पीडमध्ये चालू दिले जायचं. पण अशाशा मजा आली. आणि आता शेवटी जसं ऊन वाढायला लागलं तर थोडं एक्झॉस्ट व्हायला लागलं. पण जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता खूप मजेदार होता. हो, खास करून जो पाम बीच रोडचा बेलापूर सीबीडी ते वाशीचा बॅच हा खरंच छान होता. तुम्ही जर प्लॅन करू इच्छिता तर नक्की म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही प्लॅन करून जा तिथे आणि मजा करा, एन्जॉय करा. जाऊ शकाल तेवढा लवकर जा. हो, तुम्हाला त्रास होणार नाही आणि खरंच एन्जॉय करण्यासारखा रस्ता आहे तो. आणि प्रत्येक सायकलिस्ट तिकडे जरूर जा. तर आमची म्हणजे आमच्या ऐकायची. हो, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सुधारणा करू इच्छिता तर कमेंट करा आणि मौज मस्तीला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.